पूर्व भागातील श्री गणेश विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पद्मशाली चौकातील श्री गणेश विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. या निमित्तानं भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं. दरम्यान अनिल अल्ली यांनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली. श्री गणेश विठ्ठल मंदिर आहे तर दरवर्षी 1975 साली मंडळाची स्थापना झाली तेव्हा त्या मंडळाचं नाव होतं अमर भारत मित्र मंडळ आणि ते विठुरायाच्या रूपात गणेश विठ्ठल मंदिर गणपतीचा साजरा करत होते तर ते 5 वर्षाकरता मूर्ती ठेवले होते आणि ते लास्ट वर्षी विसर्जन करण्यासाठी जे ठरवले होते पण ते का मूर्ती विसर्जन करण्यासाठी हल्लं नाही आणि ते दरवर्षी त्या मूर्ती तसंच ठेवून परत पाशा ते मूर्ती विसर्जन करून परत त्या ठिकाणी नवीन मूर्ती आणून प्रतिष्ठान केले आणि त्यावर दर वर्षी आषाढी एकादशीचा सण साजरा करत येतो. आषाढी एकादशी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विजय शिंगेटीकर, कैलास देगावकर, गुरुराज कोलकुंदी, राहुल वांजरे, रवींद्र शिंगेटीकर, नरसप्पा मैले यांनी परिश्रम घेतले.